सत्र अर्पण समारोह समाप्त झालेला आहे असे मी आदरणीय प्रमुख अतिथी यांच्या परवानगीने जाहीर करते. श्रीमान जी यहाँ पर पुष्प चक्र अर्पण समारोह परेड समाप्त हुई. आगे कार्रवाई करने के लिए और भी प्रदान करें. यानंतर प्रमुख अतिथि आणि इतर मान्यवर यांनी विनंती करते की त्यांनी Let's go!
जैसे लखन बसलेल्या चीनी सैनिकांनी त्याच्यावर अचानक हमला केला. त्या लढाईमध्ये देशाच्या सीमेचे रक्षण करताना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 10 शूर जवानांनी हुतात्मा पत्करले. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून पाळला जातो. या दिवशी देशभरातील सर्व राज्यातील पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी विशेष संचलनाचे आयोजन केले जाते. व गेल्या वर्षभराच्या काळात आपले कर्तव्य बजावत असताना हारातीर्थी पडलेल्या पोलीस अधिकारी व जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. दिनांक 1/9/22 ते दिनांक 31/8/23 या कालावधीत भारतातील विविध पोलीस दलातील 188 अधिकारी व अंमलदार यांनी आपले कर्तव्य बजावत असताना हुतात्मा पत्करले आहे. मी महाराष्ट्र शासन व पोलीस आयुक्तालय ठाणे तसेच ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सर्व हुतात्मा पत्करलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 21 ऑक्टोबरला आम्ही संपूर्ण भारत देशमध्ये संपूर्ण पोलीस फोर्सेस आणि सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेसचे हुतात्मा पत्करलेल्या सगळे जवानांना आम्ही आदर करतो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही एक स्पेशल परेडच्या विशेष परेडच्या अरेंजमेंट करतो आहे. सगळे भारतवर्षमध्ये सगळी युनिट्समध्ये सगळी जेवढी पोलीस युनिट्स आहे सकाळी 8 वाजता हा परेड होतो आहे आणि आम्ही आमचे सगळे हुतात्म्यांना याद करतो आहे. जय हिंद.